नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भूगोलच्या या सेशनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वात प्रथम आपण सूचना अशी की जर आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा कारण की भूगोल या विषयातले जे वे वेळोवेळी अपडेट आहे हे आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील मित्रांनो आपण या सेशनमध्ये क्षेत्र भेटी स्थान विस्तार आणि भारताची व ब्राझीलची प्राकृतिक रचना जलप्रणाली इत्यादी गोष्टींचा अभ्यास आप आपल्या मागील तीन प्रकरणांमध्ये केलेला आहे आज आपण हवामान जो की अतिशय महत्वपूर्ण घटक मानला जातो या हवामानाचा अभ्यास करणार आहोत तसं हवामान आणि प्राकृतिक रचना जलप्रणाली या गोष्टी कशा एकमेकांना पूरक अशा गोष्टी आहेत तर हवामान बघताना सुद्धा आपल्याला आता ब्राझीलचं हवामान बघायचंय आणि भारताचंही हवामान बघायचंय आता सर्वप्रथम आपल्याला पुस्तकामध्ये नकाशे दिलेले आहेत आकृती चार पॉईंट एक मध्ये ब्राझीलचा नकाशा दिलेला आहे आणि त्या ठिकाणी तिथलं ब्राझीलचं जे काही वार्षिक सरासरी पर्जन्यमान आहे तापमान आहे हे त्या ठिकाणी अधोरेखित केलेलं आहे त्यानंतर चार पॉईंट दोन मध्ये त्याचं प्राकृतिक रचनेची एक सुद्धा आपल्याला दाखवलेली आहे आणि त्या आधारावर काही प्रश्न त्यांनी त्या ते ठिकाणी विचारलेले आहेत तर आपण बघूया आता या प्रश्नांचा सुद्धा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे कारण त्या प्रश्नांच्या उत्तरामधूनच आपल्याला खूप मोठी माहिती या ब्राझीलच्या आणि भारताच्या हवामानाविषयी मिळणार आहे तर बघा तुम्हाला त्यामध्ये पहिला प्रश्न त्यांनी विचारलेला आहे की नकाशातील समतापरेषाचा विचार करता ब्राझील मध्ये सरासरी तापमान कक्षा किती आहे आता आपल्याला समतापरेषा दाखवलेल्या आहेत चार पॉईंट एक मध्ये तुम्हाला ते बघायला मिळतील या दोन्ही आकृतींच्या अनुषंगाने जर विचार केला तर आपल्याला ब्राझीलची तापमान रेषा जी समताप रेषा जी आहे ती अठरा अंश ते वीस अंश डिग्री सेल्सिअस ही तापमान कक्षा आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते बघा तुम्हाला त्या ठिकाणी दिसत असेल तर किती कितीपर्यंत तापमान रेषा रेषा अठरा अंश ते वीस अंश सेल्सिअस पर्यंत ही तापमान रेषा आपल्याला दिसते त्यानंतर दुसरा प्रश्न सांगे विचारलाय त्यांनी कोणत्या भागामध्ये जास्त पाऊस पडतो आता ब्राझीलचा जर पर्जन्यमानाचा विचार केला तर नक्कीच आपल्याला तो पर्जन्यमान जे आहे हे तुम्हाला या ठिकाणी बघा नकाशामध्ये अगदी डार्क जो भाग आहे तो तीन हजार मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडणार आहे त्यानंतर त्याचे असे थोडे फेंट फेंट होत गेलेला आहे तो भाग मग तसे पंचवीसशे दोन हजार पंधराशे हजार पाचशे मिलीमीटर पाऊस पडणारे क्षेत्र या कलरच्या छटांनी आपल्याला नकाशामध्ये दिसत आहेत तर कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो तर नक्कीच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येईल की अमेझॉन नदी जी आहे अमेझॉन नदीचं जे खोरा आहे या अमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये आपल्याला हा जो डार्क भाग आहे हा जास्त बघायला मिळतो म्हणून अमेझॉन नदीच्या खोऱ्यात जास्त पाऊस ब्राझीलमध्ये पडतो त्यानंतरचा प्रश्न आहे ब्राझीलकडे कोण कोणत्या दिशेने वारे येतात आता ब्राझीलकडे वारे जे आहे वाऱ्याची दिशा सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसायला दिसून येते कारण जे काही एरो आहे त्या ॲरोच्या सहाय्याने आपल्याला ते वाऱ्याची दिशा समजते तर ईशान्य आणि आग्नेय दिशेने आपल्याला ते ॲरोज दिसतात म्हणून ब्राझीलकडे जे वारे वाहतात किंवा ब्राझीलकडे जे वारे येतात ते कोणत्या दिशेने येतात तर ईशान्य आणि आग्नेय दिशेने येताना दिसतात मग त्यामागचं कारण काय असावं त्या दिशेने येण्याचं की आग्नेकडून ईशान्येकडूनच काय येतात वायव्यकडून नैऋत्यकडून काय येत नाही तर त्याच्यामागच्या कारणाचं त्या जर कारणी मी माणसा करायला करायची झाली तर मित्रांनो बघा त्यामध्ये आपल्याला असं सांगता येईल की ब्राझीलच्या जे उत्तर भागातून काय जातं विषवृत्त जातं आणि ते ते काय होतं मग कमी दाबाचा पट्टा तयार होतो आणि त्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी हे वारे वाहताना दिसून येतात आणि त्याचं दुसरं जर कारण म्हटलं तर ब्राझीलच्या विश्वयुत्ताजवळील भागात उत्तर गोलार्ध व दक्षिण दा, गोलार्धातील जे जास्त दाबाचे पट्टे आहेत त्या जास्त दाबाच्या पट्ट्याकडून वारे वाहू लागतात त्यामुळे आग्ने आणि ईशान्य दिशेने वारे ते वाहतात त्यानंतर पुन्हा जर सांगायचं सा म्हटलं एक कारण त्याचं तर आपल्याला हेही कारण सांगता येईल की विश्वयुत्ताचे जे उत्तरेकडील भाग आहे ब्राझीलमधील ब्राझीलमधील जे विश्वयुत्त आहे त्या विषवृत्ताच्या उत्तरेकडील भागात ईशान्य दिशेकडून पूर्वीय वारे हे वाहत असतात त्यामुळं आपल्याला ब्राझीलमधील वाऱ्यांची जी दिशा आहे ती ईशान्य व आग्नेय दिशेने ते वारे वाहत वाहताना येताना वाहत येताना दिसून येतात या वाऱ्यांना कोणता अडथळा निर्माण होतो बघा आता ब्राझीलमध्ये जे काही आग्नेय वारे आणि ईशान्य वारे वाहतात या दिशेने वारे वाहतात तर या वाऱ्यांना कोणता प्रमुख अडथळा निर्माण होतो तर नक्कीच या प्रश्नाचं उत्तर देताना आपल्याला सांगावं लागेल की या वाऱ्यांना आपण प्राकृतिक रचना बघ बग, बघितली ब्राझीलची त्यामध्ये अजस्त्र कडा पाहिला ब्राझीलची उच्च भूमी पाहिली आहे की नाही तर अजस्त्र कडा आणि ब्राझीलची उच्च भूमी यांचा अडथळा या वाऱ्यांना निर्माण होत असतो हे आपण त्यांच्या प्राकृतिक रचनेमध्ये सुद्धा अभ्यासलेलं आहे मग आता या वाऱ्यामुळे कोणत्या प्रकारची वृष्टी होत असेल नक्कीच ब्राझीलची उच्चभूमी आणि अजस्रकडा यांना जे वारे अडवले जातात जा जा, जा या वारे अडवल्या जात असल्यामुळे त्या ठिकाणी कोणत्या स्वरूपाचा पाऊस होत असेल तर प्रतिरोध स्वरूपाचं प्रतिरोध स्वरूपाचं पर्जन्य किंवा प्रतिरोध स्वरूपाची प्रकारची वृष्टी मानल्या जाईल आपल्याला तर प्रतिरोध प्रकारची वृष्टी त्या ठिकाणी होत असेल या वाऱ्यांचा आणि पर्जन्याचा सहसंबंध जोडायचा जर सांगितला तर कसा जोडता येईल आपल्याला नक्कीच वाऱ्याचा आणि पर्जन्याचा जल जर सहसंबंध जोडायचा म्हटलं तर आग्ने आणि ईशान्येकडून येणारे वारे हे ब्राझीलची उच्च भूमी आहे ब्राझीलमधला जो अजा आहे यांना ते अडवले जातात ते अडवले जाऊन त्या ठिकाणी पर्जन्यमान होतं हाच त्यामधील सहसंबंध आपल्याला सांगता येईल कोणत्या भागात ब्राझीलच्या कोणत्या भागात तापमान कमी आहे आता ब्राझीलमधील जर तापमानाचा विचार केला तर आपण त्या ठिकाणी अमेझॉनचं खोरं पाहिलं त्यानंतर पॅराग्वे पॅरानाचं खोरं पाहिलं आणि त्यामध्ये आपल्याला पॅराग्वे आणि पॅराना खोरे, या, भागा, आपन, अपले अपले भागा खोरे या भागात तापमान कमी असल्याचं आपण आपल्या प्राकृतिक रचना जेव्हा ब्राझीलची अभ्यासली त्या ठिकाणी आपण बघितलं होतं म्हणून कोणत्या भागामध्ये जर तापमान कमी आहे तर ब्राझीलच्या पॅराग्वे पॅरानाखोरं जे आहे या भागात तापमान कमी आहे त्यानंतरचा जो प्रश्न आहे ब्राझीलमधील पर्जन्य छायाचा प्रदेश ओळखा आणि तेथील हवामान स्थिती सांगा आता पर्जन्य छायाचा प्रदेश जर म्हटलं तर आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल त्यांचा की ब्राझीलच्या कोणत्या भागामध्ये दिसतो आपल्याला कमी अगदी व्हाईट वाईट तर ईशान्य भागामध्ये दिसतो बघा तुम्ही व्हाईट व्हाईट अगदी व्हाईट कुठं दिसतं तर ईशान्य भागात म्हणजे तो जो व्हाईट आहे जिथं पाचशे मिलीमीटरपेक्षाही कमी पाऊस पडतो खूप कमी पाऊस पडतो ते ईशान्य भागात दिसतंय म्हणून आपल्याला ईशान्य भागात पर्जन्य छायाचा प्रदेश हा आढळून येतो आता अक्षवृत्ताचा विचार करता ब्राझील मधील कोणत्या प्रदेशात समशीतोष्ण हवामान असेल अक्षवृत्ताचा जर विचार केला आपण तर नक्कीच ब्राझीलचा जो उच्च भूमीचा आणि अजस्त्र कडेच्या दक्षिणेकडील जो प्रदेश आहे अजस्त्र कडा आणि उच्च भूमी जी ब्राझीलची आहे त्याच्या दक्षिणेकडील भागामध्ये आपल्याला समशीतोष्ण हवामान हे आढळून येतं आहे की नाही त्यानंतर म्हटलेलं या नकाशात वितरण दाखवण्याची पद्धत कोणती आता आपण मागच्या वर्षी येता नववीमध्ये नकाशात कोणत्या पद्धतीचा वापर केलेला आहे वितरण दाखवण्यासाठी मग समगणी पद्धती क्षेत्रगणी पद्धती वगैरे आपण त्या पद्धती मागच्या वर्षी अगदी पहिलंच प्रकरण होतं नववीला त्या प्रकरणात अभ्यास केलेला आहे त्याचा सुद्धा संदर्भ तुम्हाला या ठिकाणी घेता येईल याचं निरीक्षण करत असताना तर नक्कीच बघाल यामध्ये पहिला जर लोकसंख्येचं वितरण वगैरे यासाठी समगणी व दुसरं क्षेत्रगणी म्हणजे हे जे त्यांनी प्रश्न विचारला आहे या नकाशात वितरण दाखवण्यासाठी त्यांनी सम समगणी व क्षेत्रगणी पद्धती अवलंबलेली किंवा वापरलेली आपल्याला दिसून येते तर मित्रांनो अशा प्रकारे हे होतं ब्राझीलचं हवामानाबद्दलची एक माहिती मग आता यामध्ये आपल्याला आता बघा बरीचशी माहिती मिळाली कोणत्या भागात तापमान जास्त आहे कोणत्या भागात तापमान कमी आहे कोणत्या भागात वृष्टी होते वृष्टी कोणत्या प्रकारची होते पर्जन्य छायाचा प्रदेश कोणत्या दिशेला आहे म्हणजे हे सगळं आपल्याला या याच्यावरून की बाबा त्याची समता समताप्रेशाचा विचार करता अठरा अंश ते वीस अंश हे सरासरी तापमान कक्षा आपल्याला तिथे आढळून येते ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये जास्त पाऊस पडतो ब्राझीलकडे ईशान ब्राझीलमध्ये जे आहेत ते वारे जे वाहत येतात ते ईशान्य आणि आग्नेय दिशेने येतात पुन्हा उत्तर भागातून विषय उत्तर जाते त्यामुळे ते कमी दाबाचा पट्टा होतो त्यानंतर उत्तर गोलार्ध दक्षिण गोलार्धातील जास्त दाबाच्या पट्ट्याकडून वारे वाहतात म्हणून ते आग्नेय आणि ईशान्य दिशेकडून वाहतात त्यानंतर या वाऱ्यांना अडथळा कोणाचा निर्माण होतो तर अजरागाडा आणि उच्च ब्राझीलची उच्चभूमी यांचा अडथळा निर्माण होतो त्या ठिकाणी पर्जन्यमान कोणत्या स्वरूपाचा आहे वृष्टीचा प्रकार कोणता तर प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो त्यानंतर कोणत्या खोऱ्यात तापमान कमी, ता ताप कमी आहे चा चा तर पॅरागी प्याराना खोरं जे आहे ब्राझीलमधलं त्या ठिकाणी तापमान कमी आहे ईशान्य भागात ब्राझीलच्या पर्जन्य छायाचा प्रदेश दिसून येतो अक्षवृत्ताचा विचार जर केला तर ब्राझीलच्या उच्चभूमी आणि वज अजस्र काळा जो आहे त्याच्या दक्षिणेकडील प्रदेशामध्ये आपल्याला समशीतोष्ण प्रकारचं हवामान दिसून येतं आणि नकाशासाठी समघणी आणि क्षेत्रगणी पद्धत वापरलेली आहे म्हणजे ह्या सर्व आपल्याला ब्राझीलच्या हवामानाविषयी संपूर्ण माहिती या प्रश्नांच्या माध्यमातून आता या ठिकाणी मिळालेली आहे आता सेम आपण काय करूया आता थोडंसं पुढं जाऊन भारताची सुद्धा अशीच प्रश्नांच्या माध्यमातून काही माहिती आहे ती सुद्धा आपण आता या ठिकाणी प्राप्त करून घेऊया बघा मित्रांनो आता आपल्याच देशाची माहिती असल्यामुळे नक्कीच तुम्हाला आता या ठिकाणी अनेक प्रश्नांचं उत्तर स्वतः सुद्धा देता येणार आहे आता आकृती चार पॉईंट तीनचा जर विचार केला तुम्ही तर पहिला प्रश्न त्यानं काय म्हटलं आहे चार हजार मिलीमीटरपेक्षा अधिक पर्जन्यमान असलेले प्रदेश कोणते सेम रंग चटांचा वापर केलेला आहे जी सूचीमध्ये आपल्याला बघायला मिळतोय की ज्या ठिकाणी डार्क ब्ल्यू कलर जो आहे तो चार हजार मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाचा आहे त्यानंतर जसा जसा रंग तो फेंट फेंट होत जातो तस तसं पर्जन्यमानाचं जी क्षमता आहे ती कमी कमी होत जाताना दिसून येते तर आपला जो डार्क ब्ल्यू आहे तो कोणत्या भागामध्ये बघा बरं तर तुम्हाला ही आपली पश्चिम किनारपट्टी जी आहे तर हा पश्चिम किनारपट्टीचा जो भाग आहे आपला पश्चिम घाट त्या भागामध्ये आणि अगदी इकडं अरुणाचल प्रदेश वगैरे मेघालय की नाही म्हणजेच ईशान्य भारतामध्ये आपल्याला चार हजार मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडताना नकाशात दिसून येतं म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर देताना आपल्याला सांगावं लागेल की चार हजार मिलीमीटरपेक्षा अधिक पर्जन्यमान असलेले प्रदेश म्हणजे भारताच्या पश्चिम किनारपट्टीचा प्रदेश आणि ईशान्य भागातील प्रदेश त्यानंतर दुसरा प्रश्न आहे कमाल आणि किमान तापमान कमाल आणि किमान तापमान आता तुम्हाला कमाल आणि किमान तापमानाचा विचार जर करायचा म्हटलं तर तापमानाचं हे दिलेले रेषा आहेत त्या ठिकाणी दाखवणाऱ्या सिंचियसमध्ये सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी हे केलेलं आहे बघा त्या अगदी एक सिंगल सिंगल अशा रेषा दिलेल्या आहे तर त्यामध्ये आपल्याला कमाल तापमान कुठं दिसून येतं कमाल तापमान कमाल म्हणजे जास्तीत जास्त तापमान हे राजस्थानमध्ये दिसतं थरचे वाळवंट वगैरे आणि द्वीपकल्पीय जो पठारी प्रदेश आपला या ठिकाणी आपल्याला कमाल तापमान भारतामध्ये आढळून येतं आणि किमान म्हणजे मा कमीत कमी तापमान जर विचार करायचा म्हटलं तर ते आपल्याला हिमालयातील बघा उत्तरेकडील जो पर्वतीय प्रदेश आहेत म्हणजे हिमालयातील जे काही पर्वतीय प्रदेश आहे हे या ठिकाणी आपल्याला कमीत कमी तापमान भारतात दिसून येतं आता भारताचे तापमान या ठिकाणी कोणत्या दिशेने वाढत जाते तापमान कोणत्या दिशेकडे वाढत जाते नक्कीच आहे कारण उत्तरेकडे तापमान कमी आहे आणि उत्तरेकडून आपण जस जसं दक्षिणेकडे जातो तस तसं दक्षिणेकडे तापमान हे वाढत जातं म्हणून तापमान कोणत्या दिशेकडे वाढत आहे तर दि दक्षिण दिशेकडे वाऱ्याची दिशा सांगा आणि वाऱ्याचे नाव सांगा सांगा वाऱ्याची दिशा नक्कीच आपण सर्वांनी अभ्यासलेलं आहे कोणत्या कोणते वारे वाहतात आपल्या भारतामध्ये नैऋत्य मोसमी वारे म्हणतो आपण त्याला नैऋत्य मान्सून वारे आहे की नाही तर भारतात जे वारे आहे ते नैऋत्येकडून ईशान्येकडे वाहतात आणि त्याचं नाव नैऋत्य मान्सून वारे किंवा मोसमी वारे त्याला असं म्हटलं जातं नैऋत्य मोसमी वारे किंवा मान्सून वारे त्याला नाव दिलेलं आहे वाऱ्याची दिशा झाली त्यानंतर भारतातील पर्जन्यासाठी कोणते वारे कारणीभूत आहेत कोणते वारे तर नैऋत्य मोसमी वारेच कारणीभूत आहे कारण भारतात जो पाऊस पडतो या पर्जन्याच्या सुमारे ऐंशी टक्के पाऊस हा आपल्याला नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून पडत असतो हा तर मित्रांनो आपला जो प्रश्न होता तो होता भारतातील पर्जन्यासाठी कोणते वारे कारणीभूत आहेत तर भारतातील पर्जन्यासाठी नक्कीच आपण जो विच आताच चर्चा केली त्या पद्धतीनं नैऋत्य मोसमी वारे जे आहे नैऋत्य मान्सून वारे जे आहेत तेच भारतामध्ये पर्जन्यासाठी हे कारणीभूत ठरत आहेत आता यानंतरचा एक प्रश्न म्हणजे राजस्थानच्या काही भागात वाळवंट आढळते याचे कारण काय असेल तर बघा अगदी यासाठी महत्वाचं म्हणजे जो प्राकृतिक घटक आहे भारतातला तो म्हणजे अरवली पर्वत आणि आरवली पर्वताची दिशा जर विस्ताराची बघितली आपण तर नैऋत्य मोसमी वाऱ्यांशी ते समांतर आहे त्यामुळे काही अडवल्या जात नाही ते वाऱ्या आणि त्याच्या एका बाजूला भरपूर पर्जन्यवृष्टी हो होऊन जाते आणि दुसरी जी बाजू आहे त्याची त्या दुसऱ्या विरुद्ध बाजूला एक पर्जन्यछायेचा जा प्रदेश तयार होतो आणि त्यामुळं अतिशय कमी पर्जन्य असल्यामुळं त्या ठिकाणी वाळवंटमय भाग तयार झाल्याचं आपल्याला दिसून येतं म्हणून राजस्थानच्या काही भागामध्ये वाळवंट आढळते आता देशाच्या उत्तर भागात हवामान कोणत्या प्रकारात मोडते आपलं जे उत्तरेकडील पर्वतीय पर्वती प्रदेश आहे ज्याला आपण हिमालयातील पर्वतीय प्रदेश म्हणतो या ठिकाणच्या हवामानाचं जर आपल्याला वर्गीकरण करायचं म्हटलं तर कोणतं समशीतोष्ण प्रकारचं हवामान आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं कोणतं समशीतोष्ण भारतातून जाणारे हवामानावर परिणाम करणारे प्रमुख अक्ष अक्षवृत्त काढा आता आपण अक्षवृत्तांमध्ये जेव्हा भारताचं स्थान आणि विस्तार हे प्रकरण बघितलं त्यामध्ये या भारताच्या स्थान विस्तारात आपण बघितलं होतं की एक प्रमुख अक्षवृत्त जे आहे ते म्हणजे भारतातून जाणार कर्कवृत्त आहे कोणतं आहे कर्कवृत्त भारतातून जाणारे व हवामानावर त्या कर्कवृत्ताचा नक्कीच परिणाम आपल्याला दिसून येतो म्हणून भारतातून जाणारे व हवामानावर परिणाम करणारे प्रमुख अक्षवृत्त कर्कवृत्त हे आहे कर्कवृत्त लक्षात असू द्या त्यानंतरचा प्रश्न आहे की भारताच्या द्विपकल्पीय पठाराच्या कोणत्या भागात निमशुष्क स्थिती आढळते व त्याचे कारण काय आता निमशुष्क निमशुष्क म्हणजे नक्कीच एक पर्जन्य छायाचा प्रदेश ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी आपल्याला निमशुष्क स्थिती आढळून येत असते आणि भारताच्या जर बघितलं आपण तर द्विपकल्पीय पठार जे आहे आपलं त्या द्विपकल्पीय पठारावर जो पश्चिम घाट आहे आपल्या पश्चिम किनारपट्टीला समांतर असा या पश्चिम घाटातील पूर्वेकडील मध्यभागी भागात पूर्वेकडे जो मध्यभागचा भाग आहे या भागामध्ये आपल्याला निमशुष्क स्थिती आढळून येते आणि याचं कारण जर म्हटलं तर नक्कीच तो भाग कसा आहे पर्जन्य छायेचा भाग आपल्याला तो दिसून येतो म्हणून त्या ठिकाणी आपल्याला निमशुष्क स्थिती तयार झाल्याचं दिसून येतं ह्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आता आपण ज्या पद्धतीनं हे प्रश्न आकृतीवरून केलेले आता त्यासाठी तुम्हाला एक चार पॉईंट चार आकृती बघायची आणि त्याच्यावर अतिशय सोपं आहे ते ग्राफिंग केलेलं आहे त्या ठिकाणी आलेख आहे त्याच्या त्यामध्ये तुम्हाला वार्षिक सरासरी तापमान व पर्जन्यमानाचा आणि एक चार पाच प्रश्न आहेत ते चार पाच प्रश्न तुम्हाला हे गृहपाठ म्हणून मी देत आहेत या माध्यमातून आता आपण याचं भौगोलिक स्पष्टीकरण करू ब्राझीलचं जे की आपण आता लोक ब्राझीलचा अभ्यास केला भारतातील सुद्धा हवामानाचा हो प्रश्न उत्तराच्या सहाय्याने आपण चर्चा केलेली आहे आता भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये आपल्याला ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार कसा आहे जास्त आहे आपण पाहिलेलं आहे जेव्हा त्याचा स्थान विस्तार बघितला तेव्हा त्याचा अक्षवृत्तीय विस्तार हा जास्त असल्या कारणाने काय झालं त्यामध्ये हवामानात विविधता आढळते की जसं की जवळ उष्ण आहे परंतु मकरवृत्ताच्या दक्षिणेस जर गेलात तुम्ही तर त्या ठिकाणी आपल्याला ते ब्राझीलचं हवामान हे समशीतोष्ण प्रकारातलं हवामान दिसून येतं त्यानंतर आग्नेय तसे ईशान्य दिशेकडून येणारे जे काही पूर्वीय वारे आपण पाहिले आता त्या वाऱ्यांमुळे त्या ठिकाणी पाऊस पडतो कोणत्या आग्नेय आणि ईशान्य दिशेकडून येणाऱ्या पूर्वीय जे व्यापारी वारे म्हणतो आपण त्याला किंवा पूर्वीय वारे म्हणतो त्याच्यापासून या ठिकाणी पाऊस पडतो ब्राझीलच्या उच्चभूमीचा काही भाग आणि हा उत्तरेकडील किनाऱ्यापर्यंत पोहोचलेला आपल्याला दिसून येतो आणि समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांना अज्यापासून काय होतं अडथळा निर्माण होतो त्यामुळे किनारी भागात त्या ठिकाणी त्या अडथळ्यामुळं प्रतिरोध प्रकार सॉरी <coughs> प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो उच्च भूमीच्या पलीकडे या वाऱ्यांचा प्रभाव मात्र थोडा कमी कमी होत जातो त्यामुळे ते, ते अत्यल्प पाऊस पडतो आणि ब्राझीलमधील हा प्रदेश अप्पर्जन्य छायाचा प्रदेश आहे हा प्रदेश कोणत्या दिशेचा दिसून येतो तर ईशान्य दिशेला आढळून येतो आणि या शुष्क प्रदेशास अवर्षण चतुष्कोन अवर्षण चतुष्कोन लक्षात असू द्या अवर्षण चतुष्कोन असंही म्हटलं जातं आता तापमानाच्या जा संदर्भात ब्राझीलच्या उत्तरेकडील जो प्रदेश आहे तो उष्ण आहे आणि दक्षिणेकडील प्रदेशाचे तापमान तुलनेनं कमी आहे ऋतूनुसार आता त्या हवामान हो, 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 तापमानामध्ये त्या ठिकाणी विविधता आपल्याला आढळून येते ब्राझीलच्या किनारी भागात जवळ तापमानात फारसा काही फारक फरक पडताना दिसत नाही कारण या प्रदेशामध्ये वाऱ्याचं जे काही वहन कार्य हे ऊर्ध्व दिशेने होत असतं उर्ध्व दिशेने आणि व्यापारी वाऱ्याचा एकत्रीकरणाचा पट्टा हा या भागामध्ये कसा आहे क्षीण आहे कमी आहे त्यामुळे आवर्त त्या ठिकाणी निर्माण होण्यास अडथळे निर्माण होतात आवर्तन त्या ठिकाणी निर्माण होत नाहीत म्हणून ब्राझीलचा जो काही किनारी भाग आहे या किनारी भागामध्ये वादळे हे निर्माण होत नाही आणि झाले तरी ते क्वचित असतात या देशाचा जर बहुतांश भाग बघितला ब्राझीलचा तर तो उष्ण कटिबंधामध्ये समाविष्ट होतो आणि देशाच्या उत्तरेतील भागामधून काय जातं विषववृत्त जातं त्यामुळे या भागाचे जे हवेचं तापमान आहे हे विषुवृत्त भागात नक्की कसं असणार आहे जास्त असणार आहे अमेझॉनच्या खोऱ्यामध्ये सरासरी तापमान हे पंचवीस अंश ते अठ्ठावीस अंश डिग्री सेल्सिअस एवढं असतं पृष्छभूमी प्रदेशात ते हवामान मात्र थोडं थंड असतं किनारीपट्टी भागामध्ये सौम्य आणि ह्युमिडिटी त्या ठिकाणी आर्द्रता असते आम्ही खोऱ्यात पाऊसाचं प्रमाण दोन हजार मिलीमीटर पर्यंत वार्षिक सरासरी पाऊस त्या ठिकाणी पडतो आग्नेय किनारपट्टीवर मात्र एक हजार ते बाराशे मिलीमीटर पर्यंत पाऊस पडताना आपल्याला दिसून येतो आता काही ये प्रश्न आहे की आपल्या भारता भारताच्या संदर्भातले की जे चार पॉईंट पाच या आकृतीवरून तुम्हाला द्यायची आहेत त्यामध्ये प्रश्न आहे चेन्नई व उर्वरित ठिकाणच्या पर्जन्याच्या काळामध्ये तुम्हाला कोणता फरक आढळतो का आता चेन्नई आणि उर्वरित ठिकाणच्या जर पर्जन्याच्या काळामध्ये फरक म्हटलं तर चेन्नईला आपण बघतो की मान्सून परतीचा जो पाऊस असतो तो परतीचा पाऊस आपल्याला चेन्नई आंध्र प्रदेशच्या किटारपट्टी भागामध्ये जास्त होताना आढळून येतो कारण जे जे नैऋत्य मोसमी वारे नैऋत्य मोसमी वारे इतर भागामध्ये पाऊस देतात म्हणून जुलै ऑगस्ट सप्टेंबर मध्ये आपल्याला इतर भागामध्ये भारताच्या पाऊस पडताना आढळतो तर चेन्नईमध्ये आपल्याला ते ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये पाऊस त्या ठिकाणी सप्टेंबरच्या शेवटी ऑक्टोबर नोव्हेंबर जो मान्सून परतीचा काळ आहे ज्या मान्सून परतीच्या काळात आपल्याला ते पाऊस त्या ठिकाणी पडताना दिसून येतो दिल्ली व कोलकाता यांच्या तापमानात तापमान वक्रात कोणते साम्य आढळते आता तुम्हाला दिल्ली आणि कोलकाता हे ज्या वरच्या फिगर आहे त्या दोन्ही तुलना करायची आणि त्याच्या वखरामध्ये बरेच साम्य आहे बघा सुरुवातीला ते कसे वरती ग्राफ केलेला आहे नंतर ते थोडेसे समांतर चाललेत नंतर परत तो कर खाली आलेला आहे तर तुम्हाला याचे भौगोलिक भाषेमध्ये उत्तर उत्तरं द्यायचे आहेत हे उत्तरं मुद्दा म्हणून तुमच्यासाठी ठेवलेले आहेत या दोन्ही आकृत्यांचं जसं ब्राझीलचं सुद्धा आपण तुम्हाला त्या पाच प्रश्नांची उत्तरं द्यायची तसेच या सुद्धा प्रश्नांची उत्तर तुम्हाला शोधायची आणि या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आपल्या दोन दिवसानंतर एक व्हिडिओ टाकून मी देऊन देईल परंतु तुम्ही सध्या शोधा निरीक्षण करा म्हणजे बारकाईने निरीक्षण केलं तर नक्कीच तुमच्या ते लक्षात चांगलं येईल आता आपण भारताचं हवामानाचं स्पष्टीकरण बघूया भारताचं हवामान कोणत्या प्रकारात मोडतं तर नक्कीच मान्सून प्रकारचं हवामान भारतात आहे आणि देशाच्या मध्यातून गेलेल्या कर्कवृत्तापर्यंत सूर्यकिरणे कशी असतात अगदी लंब रूप त्यामुळे या प्रदेशात सरासरी वार्षिक तापमान हे अधिक असतं तसेच दक्षिणेकडे तापमान हे वाढत जातं हिवाळ्यात जम्मू काश्मीर हिमालयीन पर्वती क्षेत्रातील काही भागात तापमान चाळीस डिग्री मायनस चाळीस मायनस फोर्टी डिग्री सेल्सिअसपेक्षाही खाली जातं जर द्रास कारगिलचा वगैरे तिकडला भाग बघितला तुम्ही तर या भागामध्ये आपल्याला हा उत्तरेकडील पर्वतीय प्रदेशात हे तापमान अगदी मायनस फोर्टी पर्यंत गेलेला आढळून येतं भारतीय हवामानातील जी काही विविधता आहे या प्रामुख्यानं स्थान आहे समुद्र सपाटीपासून त्या ठिकाण पर्टिक्युलर ठिकाणांची उंची असते यामुळे निर्माण नव्हती ती विविधता हिंदी महासागर आणि हिमालय पर्वताचा जो काही भारतीय हवामानावर एक प्रभाव आहे हा आपल्याला या ठिकाणी नक्कीच अधोरेखित करून जातो की हिंदी महासागर आणि हिमालय या दोघांचा या भारतीय हवामानावर मोठा प्रभाव आपल्याला दिसून येतो हिमालयामुळे काय होतं उत्तरेकडून येणारे जे काही वारे आहेत अतिथंड वारे आहेत ते त्या ठिकाणी अडवले जातात आणि त्याचप्रमाणे नैऋत्य मोसमी वारे हिमालयाच्या शिवालिक आणि हिमाचल रांगापासून परत वापस फिरतात ते पुढे जात नाही तिथून अडवले जातात आणि तिथून ते परत फिरतात त्यामुळं काय होतं हिमाचल रांगावर परत फेदा आणि त्यामुळे पंजाबचा मैदानी प्रदेश व राजस्थानच्या थरवारात उष्ण हवामानामुळे उन्हाळ्याच्या सुरुवातीला कमी दाबाचा पट्टा आपल्याला त्या ठिकाणी निर्माण झालेला दिसून येतो आणि हिंदी महासागरातील जास्त दाबाच्या पट्ट्याकडून भारताच्या मुख्य भूमीकडे वारे वाहतात या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे काय होतं भारताला पाऊस पडतो हा बाष्पयुक्त वाऱ्यामुळे पाऊस पडत असल्यामुळे हा पाऊस पश्चिम आणि पूर्व घाटाच्या अडथळ्यामुळे किनारी भागात जास्त प्रमाणात पडतो परंतु घाटाचे जे काही वात विन्मुख प्रदेश आहेत त्या वातविनमुख प्रदेशात हा पाऊस आपल्याला कमी पडताना दिसून येतो आता हिमालयाच्या नैसर्गिक तटबंदी आपल्याला जिथे काही तयार झालेली आहे भारतामध्ये ती तिच्यामुळे पुन्हा प्रतिरोध प्रकारचा पाऊस आपल्याला भारताला अनुभवायला मिळतो हिमालयाच्या रांगापासून कारण हे परत फिरतात आणि त्यांचा परतीचा प्रवास जेव्हा सुरू होतो ईशान्येकडून मग हे हिंदी महासागराकडे परतताना द्वीपकल्पाच्या काही भागामध्ये पुन्हा पर्जन्य आणतात आणि हा का मान्सून परतेचा काळ जसं की चेन्नईमध्ये तो पाऊस आपल्याला अनुभवायला मिळतो आता कर्कवृत्त हे भारताचे साधारणपणे आपण बघितलं की मध्यातून गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे उष्ण कटिबंधीय प्रदेशात आपल्याला गणल्या जातं अनियमित पाऊस आहे दुष्काळ चक्रीवादळ आहे पूर इत्यादी नैसर्गिक आपत्तीचा सामना आपल्या देशाला बरेचदा करावा लागतो उष्ण प्रदेशात आपण येतो भारतीय हवामानशास्त्र जर विचार केला त्याचा तर हवामानशास्त्र विभागाने भारतात चार ऋतू मानलेले जसा उन्हाळा पावसाळा मान्सून परतीचा काळ आणि हिवाळा तसा आपण प्रमुख तीनच ऋतू मानतो मान्सून परतीचा काळ आपण काही गृहित धरत नाही तर अशा पद्धतीनं आपण भारताचं हवामान हे या ठिकाणी अभ्यासलेलं आहे आता या ठिकाणच्या काही अनेक गोष्टी आहेत की त्या तुम्हाला माहिती असायला हव्यात जसं किंवा राजस्थानातील गंगा नगर जे आहे इथे जून महिन्यात पन्नास डिग्री सेल्शियस पर्यंत तापमान असतं की जे की उर्वरित भारतामध्ये आपल्याला त्या त्या काळात काय होतं पाऊस पडताना दिसतो कारगिल शहरात हिवाळ्यातलं तापमान हे मायनस अठ्ठेचाळीस डिग्री सेल्सिअस इतकं उतरतं मी तुम्हाला सांगितलं कारगिल द्रास हा जो भाग आहे त्या ठिकाणी खूप कमी तापमान आपल्याला हिवाळ्यात दिसून येतं मेघालयातील खासी जिल्हा जो आहे त्या ठिकाणी मौसिनराम आणि चेरापुंजी हे ठिकाणे येतात आणि त्या ठिकाणी जवळजवळ अकरा हजार आठशे बहात्तर आणि अकरा हजार सातशे सत्याहत्तर असा अनुक्रमे पाऊस पडताना आपल्याला दिसून येतो जैसलमेर हा राजस्थानातील एक जिल्हा आहे आणि हा सर्वाधिक कोरडा भाग असून या ठिकाणी एकशे वीस मिलीमीटर एवढा पाऊस वार्षिक सरासरी पडताना आपल्याला दिसतो मान्सून परतीच्या काळामध्ये तामिळनाडूमध्ये सर्वाधिक पाऊस पडतो ह्या गोष्टी आहेत ह्या एकदा आपण हे जे प्रकरण अभ्यासल याच्यावर तुम्ही परत एकदा सर्वांनी वाचून घ्या ज्या तुमच्या आकृत्या आहेत त्या आकृतींचं निरीक्षण करा बहुतेक प्रश्नांची उत्तरं सर्व मी दिलेली आहेत एक पाच पाच प्रश्न तुमच्यासाठी सोडलेले आहेत स्वाध्याय म्हणून ते हे तुम्ही सोडवा जर अडचण आली तर कमेंटमध्ये मला कळवा तसं म्हणजे मग मी त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला परत देईन काही अडचण असली तर माझ्या व्हॉट्सअप नंबर मी दिलेला आहे शेअर केलेला आहे तुम प्रत्येकाकडे तर त्या नंबरवर तुम्ही सुद्धा तुमच्या अडचणी मांडू शकता आणि त्या अडचणी सॉल्व्ह करून घेऊ शकता पुनच्छा एकदा सर्वांना धन्यवाद आणि जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा ओके धन्यवाद